नमस्कार, मी डॉक्टर अरुंधती जोशी. मनसंवाद या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आमच्या घराजवळ एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये चौथीपर्यंत परीक्षा घेत नाहीत. म्हणजे जे जे विषय असतात त्या टॉपिकवर वर्कशीट देतात ते बनवून सोडवण्यासाठी. मुलांनी त्या सोडवायच्या आणि शाळेत द्यायच्या. एक विषय झाला, त्यातला एक टॉपिक झाला की पुढच्या टॉपिकची वर्कशीट दिली जाते, ती सोडवायची. शिक्षक शिकवतात, समजवतात आणि मग ती वर्कशीट पूर्ण करायची आणि द्यायची शाळेमध्ये. मग शिक्षक बघतात या मुलांना नीट कळलंय की नाही. सिद्धेश त्या शाळेत जाणारा, चौथीपर्यंत प्रत्येक वर्कशीट छान सोडवून बाईंच्या हातात दिलेली. बाईंचे सगळे रिमार्क्सही चांगले. सगळ्या प्रगती पत्रकांवर हुशार आहे मुलगा, उत्तम प्रगती असं. आणि चौथीमध्ये ते परीक्षा घेतात त्या शाळेमध्ये. तर पहिल्या सहामाहीमध्ये 4 धड्यांवर परीक्षा आणि दुसऱ्या सहामाहीमध्ये 6 धड्यांवर परीक्षा. तर जोपर्यंत ती वर्कशीट सिस्टीम चालू होती तोपर्यंत सगळी याची उत्तम प्रगती. आणि चौथीतली सहामाही परीक्षा जेव्हा घेतली त्यांनी, तेव्हा काहीच लिहिलं नाही या पठ्यानी. मग आली आई धावत, चिंतेत पडलेली. ती आली काउन्सिलिंग सेंटरमध्ये. डॉक्टर, तुमच्याशी थोडस बोलायचं होतं. का ग, काय झालं? नाही, झालंय असं की सिद्धेशचा आत्ता सहामाही परीक्षेचा रिझल्ट लागला ना, अहो काहीच लिहिता आलं नाहीये त्याला. म्हणजे वर्कशीट तो व्यवस्थित पूर्ण करतो, थोडा असेल शंका तर विचारतो, पण त्याला सगळं समजलेलं होतं तेव्हा. पण आता परीक्षा घ्यायला जेव्हा बाईंनी पेपर दिला तेव्हा त्याला काहीच लिहिता आलं नाही हो. असा खूप ताण पडतोय का, असं वाटतंय का? म्हणजे त्याला काही थोडंसं मागे ठेवायला हवं का? वयाच्या मनाने त्याला तो अभ्यासाचा जो विषय आहे तो खूप जास्ती भारी होतोय असं काही आहे का? मी बाईंना जाऊन भेटू का? मी म्हंटल, अगं थांब, इतकी घाई करू नकोस, आधी मला त्याच्याशी बोलू दे, एकदा घेऊन ये त्याला. ती म्हणाली ठीक आहे. पुढच्या वेळेला काउन्सिलिंग सेंटरमध्ये सिद्धेशला घेऊन आली. एकदम छान उमदा मुलगा, हुशार, चुणचुणीत. पण मग असं का बरं होतंय? मग त्याला म्हंटल, अरे काय रे, शाळेमध्ये तुझी सहामाही परीक्षा झाली? हो झाली. मग पेपरचं काय झालं, कसा गेला? चांगला गेला. पण मग आई म्हणते, अरे तू काही लिहिलं नाहीस त्याच्यामध्ये. हो, म्हणजे ते मागच्या धड्यातलं होतं ना. अरे म्हंटल, असं कसं? तू जेव्हा वर्कशीट, आता 2-3 वर्ष चौथीत आहेस तू, पहिलीपासनं मी तुला बघते, सगळ्या वर्कशीट शिक्षकांचे पण रिमार्क चांगले आलेत. मग असं का रे, आता का तुला आठवलं नाही? फार त्रास होतोय का? आठवत नाही असं होतं का? लक्षात राहत नाही असं होतं का? मागच्या धड्यातले प्रश्न विचारल्यानंतर तुला असं उत्तर का लिहिता येत नाही? लक्षात का राहत नाही तुझ्या? म्हणजे काय मावशी, मागच्या धड्यातल्या गोष्टी लक्षात का ठेवायच्या असतात? म्हणजे काय? अरे मागचा धडा शिकवल्यानंतर काय पुढचं पाठ आणि मागचं सपाट? असं नाही, वर्कशीट दिली की झालं ना, डिलीट करून टाकायचं कम्प्युटर मधनं. उगाच कशाला ते जंक साठवायचं? टेक्नॉलॉजीच्या युगातल्या मुलांची ही विचारधारा कुठेतरी उगीच चुकीच्या पद्धतीने डोक्यात बसलेली. अरे बाबा, हे काय असं जंक बिंक नसतं. जेव्हा एखादे मॅथ्सचा फॉर्म्युला असतो किंवा भाषेमधलं ग्रामर शिकवतात ते पुढे पूर्ण आयुष्यभर कामाला येतं. ते असं जंक म्हणून डिलीट नसतं करायचं, लक्षात ठेवायचं असतं. अच्छा असं आहे का, लक्षात का ठेवायचं असतं? ठेवीन लक्षात. इतक्या सहजपणे त्या सिद्धेशनी त्याची बाजू मांडली. आणि मग असं लक्षात आलं की त्याला हे माहीतच नव्हतं की ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. कारण पहिली 3-3.5 वर्ष त्या वर्कशीट सिस्टीमची जी सवय झालेली, सोडवला पेपर, दिला शिक्षकांच्या ताब्यात आणि केला डिलीट, उगा जंक जमवायला नको म्हणून. पण अरे, हे जंक नाहीये, हे नंतर सुद्धा तुझ्या कामाला येतं. हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा इतक्या सहजपणे तो म्हणाला, अच्छा ठेवीन लक्षात. म्हणजे जसं त्या अलिबाबाच्या गुहेतला तिळा तिळा दार उघड असा मंत्र मिळाल्यानंतर ती गुहा उघडली गेली, तसं ठेवायचं असतं लक्षात. हा मंत्र त्याला मिळाला
आणि त्याची ज्ञानाची आणि लक्षात ठेवण्याची आणि अभ्यासातल्या परीक्षेच्या मार्कांची जणू काही गुहा उघडली गेली. नंतरचा थोडं शंका आली म्हणून आईने त्याला टेस्ट पेपर सोडवायला दिले, ते बरोबर सोडवले. मग परत परीक्षेच्या आधी असा एक प्रिलिम सारखा पेपर काढून दिला, न जाणो फायनल परीक्षेमध्ये होता चौथीतलाच मुलगा, पण फायनलच्या परीक्षेमध्ये यांनी नाही लिहिलं आणि असं काही गडबड केली तर. पण 6 महिन्यांनंतर तो जो काही ह्याला मंत्र मिळालेला होता, तिळा तिळा दार उघड, तसं लक्षात ठेवायचं असतं, त्यात काय मोठंसं. हा मंत्र मिळाल्यानंतर त्याची शाळेतली प्रगती इतकी चांगली झाली आणि शैक्षणिक विषयातली घोडदौड जोरदार सुरू झाली आणि भरपूर मार्क मिळवून तो चौथीच्या फायनल परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. आहे ना गंमत? काहीतरी वेगळ्याच अशा कल्पना त्या मुलांच्या डोक्यामध्ये कधी आणि कशा जाऊन बसतात हे पालकांच्या किंवा बाकी कोणाच्या, कदाचित शिक्षकांच्या सुद्धा लक्षातच येत नाही. आणि मग निरनिराळे त्याच्यावर शक्यता वर्तवल्या जातात की ह्याला ते झेपत नाहीये का, मग याच्या मेमरीचा काही प्रॉब्लेम आहे का, ह्याला ते काही मेमरीसाठी औषध द्यायला हवं का, किंवा आणखीन काही त्रास होत नाहीये ना, असं अनेक प्रश्नांचा बागुलबुवा पालकांच्या समोर उभा राहतो. आणि त्याचं उघडणारी जी, त्या गुहेला उघडणारी जी किल्ली असते, गुरुकिल्ली असते, ती अशा छोटी अशा एखाद्या फॉर्म्युलामध्ये किंवा मंत्रामध्ये साठवलेली असते. पण तो मंत्र कळायला किंवा हा मंत्र ह्याच्यासाठी आवश्यक आहे हे कळण्यासाठी त्या मुलांशी खूप वेगळ्या प्रकारे बोलणं, त्यांच्याशी वेगवेगळे प्रश्न विचारून चर्चा करणं हे आवश्यक असतं. जोपर्यंत ते न होता डायरेक्ट एखाद्या कन्क्लुजनवर किंवा निष्कर्षावर आपण पोचतो, तेव्हा उगीचच कारणाशिवाय नको त्या दिशेने आपली पावलं उचलली जातात. आता हा इतका हुशार आणि चुणचुणीत आणि चांगला मुलगा जर मागे ठेवला असता आईने त्याला, तर त्याच्या मनावर आयुष्यभरासाठी किती विपरीत परिणाम होऊ शकला असता याची कल्पनाच न केलेली बरी. असे छोटे छोटे मंत्र जे असतात त्या मुलांना खूप उपयोगी पडतात. आणि प्रत्येक मुलाचा असा एखादा मंत्र जर आपल्याला सापडून गेला तर त्या मुलाची प्रगतीची घोडदौड ही अखंडपणे चालू राहते. आणि ती मिळालेली गुरुकिल्ली, ती तिळा तिळा दार उघड सारखा एखादा त्याच्यासाठी असलेला मंत्र हा त्याच्या आयुष्यभरासाठी कामाला येतो. गरज असते ती त्याच्याशी बोलून त्याच्यासाठी गरजेचा असलेला मंत्र शोधण्याची. नमस्कार.